मित्रांनो आजच्या या सत्रात आपण काही उदाहरणांद्वारे हे बघूया की कोणत्या समीकरणांना एक चलपदी रेषीय समीकरण म्हणतात मागील सत्रात आपण बघितले की आपण दिलेल्या माहितीला एका समीकरणात कशा प्रकारे मांडू शकतो तुम्हाला आठवतं का की हे समीकरण आपल्याला काय सांगतं इथे एक्स हा एक चल आहे ज्याची किंमत आपल्याला शोधायची आहे हे समीकरण आपल्याला सांगतं की डाव्या पक्षाची एकूण किंमत उजव्या पक्षाच्या म्हणजे ऐंशीच्या बरोबर आली पाहिजे चला तर या सत्राची सुरुवात आपण ह्या समीकरणांनी करूया आपण पाहू शकतो की पहिल्या समीकरणात आपल्याकडे दोन चल आहेत एक्स आणि वाय अशा प्रकारे दुसऱ्या समीकरणातही दोन चलं आहेत ए आणि बी पण आपल्या शेवटच्या समीकरणात फक्त एकच चल आहे जो आहे एक्स म्हणून फक्त या समीकरणाला आपण एक चलपदी समीकरण म्हणू शकतो आता इथे एक चलपदी काही समीकरणे आहेत पहिले समीकरण बघा चल एक्सचा जास्तीत जास्त घातांक एक आहे दुसऱ्या समीकरणात एक्सचा जास्तीत जास्त घातांक जास्त दोन आहे आता तुम्ही इतर दोन समीकरणातील चलांचा जास्तीत जास्त घातांक जास्त शोधू शकता का अगदी बरोबर समीकरण तीन आणि चारमध्ये चल एक्सचा जास्तीत जास्त घातांक अनुक्रमे तीन आणि एक आहे कोणत्याही समीकरणाला एक चलपदी रेषीय समीकरण तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यातील चलाचा जास्तीत जास्त घातांक एक असतो तर आता तुम्ही मला सांगू शकता का की यापैकी कोणते समीकरण एक चलपदी रेषीय समीकरण आहे आपण बघतोय की ही दोन समीकरणे एक चलपदी रेषीय समीकरणे आहेत आणि ही दोन्ही रेषीय समीकरणे नाहीत चला आपण आणखी काही समीकरणे बघूया या चार समीकरणांमधून कोणते एक चलपदी रेषीय समीकरण आहे पहिल्या समीकरणाकडे लक्ष द्या या समीकरणात चल एक्सचा जास्तीत जास्त घातांक दोन आहे म्हणून हे एक चलपदी रेषीय समीकरण नाही होऊ शकत आता दुसऱ्या समीकरणात आपण बघू शकतो की चल एक्सचा जास्तीत जास्त घातांक तीन आहे म्हणून हे समीकरणही एक चलपदी रेषीय समीकरण होऊ शकत नाही आता आपण तिसऱ्या समीकरणाचा विचार करूया इथे चल वायचा जास्तीत जास्त घातांक एक आहे म्हणून हे एक चलपदी रेषीय समीकरण आहे आता चौथ्या समीकरणाकडे जाऊया इथे आपण बघू शकतो की चल ए आणि बी यांचा जास्तीत जास्त घातांक एक आहे म्हणून हे एक रेषे समीकरण आहे पण आपल्याकडे ए आणि बी ही दोन चले आहेत म्हणून हे समीकरण एक चलपदी रेषीय समीकरण नाही म्हणून फक्त तिसरे समीकरण एक चलपदी रेषीय समीकरण आहे या सत्रात आपण काही उदाहरणांद्वारे बघितले की एक चलपदी रेषीय समीकरण म्हणजे काय एक चल म्हणजे समीकरणात फक्त एकच चल आहे आणि रेष्य म्हणजे त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक एक आहे पुढील पाठात आपण हे बघूया की एक चलपदी रेष्य समीकरणाच्या बाबतीत आपल्याला सर्वसाधारणपणे काय गैरसमज असतात